पोथी वाचून आपल्याला काय समजते ते आता पाहू। या ठिकाणी चार भवरे आपल्याला दिसत आहेत, त्यानंतर तीन कार आपल्याला दिसत आहेत, एक बाहुली आपल्याला दिसत आहे, दोन चेंडू देखील आपल्याला दिसत आहेत आणि पाच बॅट आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आता जर का मी तुम्हाला विचारलं की या ठिकाणी सर्वात जास्त वस्तू कोणत्या, तर त्या आहेत बॅट। सर्वात कमी कोणत्या, तर ती आहे बाहुली। जर का मी तुम्हाला विचारले की दोन वस्तू कोणत्या आहेत, तर ते आपल्याला दिसत आहेत चेंडू। आणि तीन वस्तू आपल्याला कोणत्या दिसत आहेत, तर त्या आहेत कार। त्याचप्रमाणे चार वस्तू आहेत भवरे।